लहानपणी असं बघायला जायचो, लोकांच्या गाड्या बघता बघता आपली पण बैलजोडी होती. आपल्याच्या फक्त क्वाड्रीच्या खालती गाडी असायची होती, पण बैल धावत होते. त्याच्यामुळे त्यांनी बघितलं आणि त्या काही पंच होते तिथे, त्याही बघितलं. आम्ही गाड्या ठेवल्यात, तुझी गाडी टायमिंगला बसतोय, मग त्याही फायनलला गाडी टाकली. असं चुकीचे होते, पण लोक बोलायची तू ड्रायव्हर चेंज कर. बैलकीच्या होती, आपण मेहनत करायचो, आपण खाना घालायचो, मी स्वतः बसणार काहीही होते. हा माझा एक खूप लहान होता आणि मी लोकांना सांगतो बैल निदान 7 हाती तरी पाहिजे, म्हणजे जर वरची रेंज करायची असेल तर 7 हाती पाहिजे. तो माझा बैल घेतला त्यावेळी मोठा चुकीचा निर्णय होता माझा, पण मी कोणाचे धावलेले बैल घेत नाही. मी स्वतः बैल कोरे आणतो खेपत नाही, मी स्वतः ब्रँड तयार करणार. आपला नाव जर फायनलमध्ये पाहिजे तर आपण स्वतः ब्रँड पाहिजे दुसरे जोरा. गेल्या वर्षी बैल मी त्यांना विकला, तिकडे 22 फायनली त्यांनी माणगाव तालुक्यामध्ये 22 फायनली मारल्या. त्या बैल 30,000 बैल. तर बैल साधारण किती वर्ष करू शकतो? पालेकरांकडे जो कानकत्रा बैल पलतोय तो आज जवळजवळ 17 ते 18 वर्ष बैल पलतोय. पलतोय बैल फायनल मध्ये पलतोय, टॉप बैल पलतोय. त्याच्याकडून खूप मोठे अपेक्षा आहेत माझ्या. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो होते म्हणजे अलिबाग तालुक्यातील भोनंगावामधील एक दिग्गज बैलगाडी मालक आणि चालक यांच्याकडे. नमस्कार काका. नमस्कार. ओळख करून द्या आपले सर्वात पहिले. मी शेखर शेलके, हे माझे भाऊजी संदीप शामा मोरुड मधले, केतन पारवे यांना तुम्ही ओळखत असाल. तो आमच्या माझ्या गावचा प्रतिष होईल. नंतर सचिन गायकवाड, निखिल वाघमारे, नंतर आमचा मित्र भिडू, नंतर सगळे माझे मित्र. पाठीमागे माझे वडील बसलेत राजाराम शेलके आणि धनंजय भोईर, असे हे सगळे बसलेत. हे तात्पूरमधले टेलर म्हणून प्रसिद्ध आहेत, ते तिथे बसलेत. आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? 15 वर्ष झाली मला या क्षेत्रामध्ये, पण त्याच्या अगोदर पहिल्यापासून वडिलांच्या पण पहिल्यापासून आमच्याकडे बैलगाडी होती. म्हणजे आधीपासून आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये? आधीपासून. तर आपली सुरुवात कशी झाली बैलगाडी क्षेत्रामध्ये? असंच लहानपणी असं बघायला जायचो, लोकांच्या गाड्या बघता बघता आपली पण बैल जोडी होती, पण आपली जोडी खास म्हणजे शेतीच्या कामाची होती. त्याच्यानंतर हळूहळू आवड वाढत गेली. नंतर एक भाऊजींनी एक बैल घेतलेला, हे मुरुडचे धुमाल, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील बाबू धुमाल म्हणून, त्यांचा फायनलचा एक रिटायर बैल होता. त्याच्या गाड्यामध्ये आई एक बैल घेतला स्वतः, तो हळूहळू धावायला लागला. नंतर मग क्वार्टरमध्ये गाडी असताना पुन्हा सेमीमध्ये गाडी अशी चढत गेली. नंतर आम्ही स्वतः त्याला बैल लावला, त्याच्यानंतर त्याही माझ्याकडे बैल पाठवले. नंतर आम्ही दोघं मिळून गाडी हाकला लावलो काही वर्ष नंतर मी स्वतःची जोडी केली. माती बंदर की समुद्र किनारा? पहिले मला माती बंदरचीच जास्त आवड होती, पण बरीच लोक बोलायची तुझी बैल समुद्राला सुद्धा पलतील. नंतर मग हळूहळू असे ट्राय करत गेलो, पण जास्त आवड माती बंदरची होती. आणि 1-2-3 वर्ष झाले समुद्राला गाडी चांगली पळायला लागली. रेसल मारता मारता बाहेरचे लोक बोलायला लागली काही तू गाडी उतरव शर्यतीमध्ये, गाडी तुझी चांगली धावत आहे. पण आम्हाला मला त्यातलं नॉलेज काही नव्हतं, कमी नॉलेज होतं. गाडी आपली उतरवल्यानंतर म्हणजे शर्यतीला उतरवल्यानंतर गाडी चांगली धावली, गाडी नंबरात बसायला लागली. नंतर असं दोन्ही साईडला म्हणजे समुद्र किनारी पण आणि माती बंदर पण अशी. तर आता आपली फायनलला गाडी पलते माती बंदर मध्ये, तर सुरुवात कशी झाली आपली जोडीची? माझ्याकडे पहिला गुरु आणि एक गोल शिंगे बैल होता राजा म्हणून, ते फक्त मी फेरे मारायचो. त्याच्यानंतर वलवली बंदरला जवळ असल्यामुळे मी वलवली बंदरमध्ये फेरे मारायला जायचो माती बंदरला. तिथे त्या वलवलच्या लोकांनी म्हणजे ग्रामस्थांनी शर्यती ठेवल्या आणि त्याच्यामध्ये फेरे मारत असताना माझा टायमिंग बसत होता, ते बघत होते. आणि त्यांनी माझ्या अपेक्षा पण नव्हती, माझ्या अपेक्षा फक्त क्वाड्रीच्या खालती गाडी हाताळण्याची होती, पण बैल धावत होते. त्याच्यामुळे त्यांनी बघितलं आणि त्या काही पंच होते तिथे, त्याही बघितलं. आम्ही गाड्या ठेवल्यात, तुझी गाडी टायमिंगला बसतोय, मग त्याही फायनलला गाडी टाकली. असं तिथून सुरुवात झाली. पण त्यावेळी अशी परिस्थिती होती, काही संघर्ष करत असताना फायनलमध्ये आपण त्यावेळी आम्ही म्हणणार बैल रडवायचे, म्हणजे बैल भरपूर धावायचे, पण बैल फिरत नव्हते गाड्यामध्ये. फेऱ्याला बैल टायमिंगला बसत होते, पण शर्यतीच्या टायमिंगमध्ये बैल फिरत नव्हते. हा म्हणजे त्यावेळी बैल मला रडवायचे, तो संघर्ष फार कठीण होता. पण त्यातून माझे जे हे होते चाहते होते ते बोलायचे काही तू ड्रायव्हर चेंज कर, म्हणजे
बैल माझे होते पण लोक बोलायचे तू ड्रायव्हर चेंज कर बैल फिरतील. पण माझी एक इच्छा होती आपण मेहनत करायचे आपण खाना घालायचो मी स्वतः बसणार काहीही होते हा माझा एक हे होता. आणि त्यातूनच त्याच बैलांनी मला नंतर असं घडवून दिलं काही त्यांनी आपल्याला शिकवलं काय आता गाडी आपली पुढे जातोय फिरायला आणि गाडी फिरत नाही मग काय करायचं हे त्या बैलांनी शिकवलं. मग ज्याने रडवलं त्यांनीच आपल्याला पुढे हसायला शिकवलं. कुठल्या सालीची गोष्ट आहे ही? कमीत कमी 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे राजा म्हणजे आता आपल्या पाठीमागे जो बैल येतो नाही तो नाही त्याच्या अगोदर बैल हा बैल अगोदर होता पण मी विकलेला बैल. त्याच्यानंतर पुन्हा साळवी महेंद्र साळवी यांना विकलेला बैल. त्याच्यानंतर त्यांनी थोडा वेळ ह्या क्षेत्रामध्ये विश्रांती घेतली. पुन्हा ते मी बैल आतला बैल शोधत होतो. आतला बैल शोधत असताना ते मला स्वतः बोलले बैल हा तुझ्यापैकी बैल घेऊन जा. पण मी त्यांना भरपूर किमतीला हा बैल तो विकलेला. पण एवढा किमतीचा बैल आपण कसं घेणार. नंतर ते तुला काही द्यायचं असेल तर दे बैल पुन्हा तुझ्या घरी ने. पुन्हा मी तो बैल माझ्या घरी आणला. त्यावेळी पण लोक बोलत अशी बोलत होती काही हा बैल एवढा आता वयस्कर झालाय आता पुढे याच्या पुढे कसा धावेल. पण आज 5 वर्ष तुम्ही बघता का बैल फायनल मध्येच धावतो. त्याच्या जोडीला किती बैल झाले आतापर्यंत राजाच्या जोडीला? राजाच्या जोडीला आतापर्यंत 5वा ते 6वा बैल शिकवतोय. आत्ता बैल आहे तोच 5वा बैल असेल 5वा 6वा बैल असेल. कोणकोणते बैल झाले जोडीला? त्याच्या जोडीला गुरु झाला तो सुद्धा फायनल मध्ये जो मी बोलतोय फिरत नव्हता तो राजाने त्याला पूर्ण ट्रेन करून फिरवल्यानंतर त्यांनी बऱ्याच असे लगातार अशा 2-3 अशा अजमेर बंदरामध्ये लगातार मला वाटतं हॅट्रिक पण आपण मारलेले आहेत बंदरामध्ये माझने बंदरात. त्याच्यानंतर आता एक इंदापूर मध्ये आपण उदयडाल तो शेळके प्रथमेश शेळके यांना एक बैल दिला तो सुद्धा राजा बैलांनी शिकवला बैल. आणि त्याच्यानंतर आता हा गजा बैल हा सुद्धा बैल तोच शिकवतोय. म्हणजे या सर्वांचा गुरु मानला तर राजा? नक्कीच नक्कीच गुरुच आहे तो. तर आपण फायनलला कुठल्या म्हणजे बंदीमध्ये होता की बंदीच्या आधी? बंदीच्या काळामध्ये आपल्याकडे बैल होता तो. बंदीच्या काळातच आपण त्याची विक्री केलेली आणि त्यावेळी विक्री म्हणजे एवढी मोठी विक्री होत नव्हती त्यामध्ये आपल्याला आपण त्याची मोठी विक्री केलेली राजाची. बैलगाडी शर्यत फायनल गटामध्ये आहात तर आपली आवड कशी निर्माण झाली आपल्या बैलगाडी शर्यतीची? ते आत्ताच तुम्हाला सांगितलं काही फेरे मारत असताना गाडी बैल धावत होते त्यातून बैल टायमिंग पण देत होते चांगला टायमिंग देत होते. फायनलच्या टायमिंग मध्ये पण गाडी पळत होती. ते हळूहळू लोक टाकायला लागले आपली गाडी फायनल मध्ये काय तुझी गाडी टायमिंगला बसतोय मग खालती कशी हाकलणार. मग फायनल मध्ये हाकलायला लागलो. गाडी चालवायला कधी शिकलात आपण? गाडी मी लहानपणापासून बैलगाडी लहानपणापासून हाकलायचो. शेतीचे बैल होते आमचे चांगले मजबूत होते खिल्लार बैल होते मोठे बैल होते चांगले बैल होते. ते त्यांनी आपल्याला पहिले खडऱ्याचे कासरे दिले आणि नंतर खटऱ्याचे कासरे दिल्यानंतर शेकडीचे कासरे धरायला मला सोपं गेलं. तर आपल्याला कोणी शिकवले असेलत ना गुरु म्हणजे आपले बैलगाडी? नक्कीच नक्कीच. मी वसंत पाटील यांना स्वतः म्हणजे लोकांमध्ये पण सांगतो हे माझे गुरु आहेत. वसंत पाटील चिंचोटी गावचे हे माझे गुरु आहेत. दुसरे नरेश मामा हे मला नेहमी जिथे माझी चुकी असायची नरेश मामा सगळ्यांना माहितीच आहेत बेलोशी मधले सुतारकाम करतात मोठ्या मोठ्या गाड्या ते हाकललेले जिथे माझी चुकी व्हायची तिथे हे माझे गुरु नेहमी मला सपोर्ट करायचे नेहमी सांगायचे इथे तुझी चुकी झाली मी त्यांना मानतो. तर आता आपण बैलगाडी फायनल कुठे कुठल्या कुठल्या माती मंदिरमध्ये फायनल मारली आहे? मी फायनल पळीला फायनल मारले. त्याच्यानंतर चिखली माती बंदरला फायनल मारले. वलवली माती बंदरला फायनल मारली. माजण्यामध्ये 2 बंदर होते दोन्ही बंदरामध्ये फायनलला गाडी आपली धावली चांगली. नंतर भेरशा भाटामध्ये फायनल धावली गाडी. बामणगावचा बोरपाड्याचा जो बंदर आहे तिथे माझी पहिली फायनल बसली बोरपाड्याची फायनल. म्हणजे आता आपण एवढ्या माती बंदर मध्ये मारले तिथले अर्धे माती बंदर आता हे पण झालेत म्हणजे हो बंद सुद्धा झालेत. तर आता आपली इच्छा काय अजून पुढे? इच्छा बघू बंदरची जर नशिबानी साथ दिली बैलांची जर खरोखर कृपा असेल तर बंदरची सुद्धा फायनल मारू. पण आताच्या कंडिशनला अशी परिस्थिती आहे काही फायनल खूप सोपी झालंय. फायनल सोपी म्हणजे असं झालंय काही जो तो बैल डायरेक्ट विकत आणतो आणि फायनल मध्ये धावडवतो ही फार म्हणजे सोपे झाले फायनल. तर आता आपल्या मागे जी बैल जोडी आहे ती आपण कुठून घेतलेली खरेदी केली वैशिष्ट्य काय त्या जोडीचे? राजा बैल हा मानगाव तालुक्यातील
एक शेतकऱ्याचा बैल जोडी घेतलेली, जोडी घेताना रिजवान कारभारी त्यांनी एक बैल घेतला, एक बैल मी घेतला, त्यातली जोडी आम्ही दोघांनी मिळून घेतली. त्यांनी मला सांगितलं तुला पाहिजे तो बैल घे, मी हा बैल निवडला, राजा राजा बैल आपला, आणि तो बैल फक्त 21,000 बैल. आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं कर्नाटकवरून बरेच लोक बैल आणतात, बैल किती आणतात आपल्याला माहिती नाही, पण ते किमती काही सांगतात, लोकांना पटत पण नाही किमती, काहीतरी त्या बैलांवर दिसेल अशी काहीतरी किंमत सांगा. काही सांगतात 10 लाखाला बैल आणला, 11 लाखाला बैल आणला, ठीक आहे तुमचा बैल तुम्हाला हे प्यारा असेल, पण काहीतरी लोकांना पटेल अशी तरी गोष्ट सांगा. माझा हा पत्र बैल आज 11 वर्षात आत पेलतोय, फक्त 21,000 बैल. म्हणजे 11 वर्ष झाली आपली इथेच आहे? हो 11 वर्ष माझ्याकडे आहे आणि 11 वर्ष तो टॉप मध्येच पेलतोय. आणि गजाची खरेदी कुठून केली होती? गजाची खरेदी चणेरा मधून केलेली. गजा जेव्हा मी घ्यायला गेलो त्यावेळी बैल खूप लहान होता, आणि मी लोकांना सांगतो बैल निदान 7 हाती तरी पाहिजे, म्हणजे जर वरची रेंज करायची असेल तर 7 हाती पाहिजे. तो माझा बैल घेतला त्यावेळी मोठा चुकीचा निर्णय होता माझा, पण मला पूर्ण वर्षभर विश्रांती करायची होती, बैलगाडी क्षेत्र पूर्ण फक्त बैल मला घडवून फक्त शिकवायचा होता, पण मी तिला ते पटतच नव्हतं. बैल इथं आणल्यानंतर पहिल्या दिवशी हे सगळे जण माझ्या सोबत होती, पहिल्या दिवशी जेव्हा नारळ फोडला, बैलाचा शुभारंभ केला, त्यावेळी अक्षरशः जिथून आज आपण गाडी फिरवली, म्हणजे 2 किलोमीटर मशीन मी गाडी फिरवतो वणंग फाट्यावरून, तिथून कमीत कमी आपण 10 मिनिटात आलो जाऊन, तिथे बैलाला कमीत कमी 1.5 तास पोचायला गेला. बैल चालत पण नव्हता पहिल्या दिवशी. तो मला वाटते आपण बैल घेताना चुकीचा निर्णय मला वाटत होता, पण माझे गुरुवर्य वसंत पाटील बोलत होते तू आजपर्यंत बैल घेण्यामध्ये चुकला नाहीस, बैल आपण अजून बैलाला वेळ देऊ, बैल नक्की धावेल. पण बैलांनी काही 2 ते 3 महिन्यातच बैलला असा काही धावायला लागला का, त्यावेळी बैल सिंगल अजिबात धावत नव्हता, आम्हाला बैलाची काहीच म्हणजे समजतच नव्हता, बैल किती धावेल आणि काय धावेल काय आम्हाला कळतच नव्हतं. त्यावेळी स्वतः ते बोलले का मी माझी गाडी आणतो आपण रोडला असं फिरून बघू, आणि त्यावेळी रोडला गाडीच्या सोबत बैल एवढा का पळत होता, काही बैल सत असं ओव्हरटेक करायला बघत होता, म्हणजे बैल स्वतः पळ दाखवत होता. त्यावेळी आम्ही बोललो, म्हणजे ते आम्हाला स्वतः बोलले मी बोल देतो तुला का तुझी जी चॉईस आहे बैल काय घेण्याची ती कधीच चुकणार नाही, आणि ते बोललेलं शब्द खरं खरं झालं, कारण बैल 4 जाती असताना दुसरी गोष्ट बैल 4 जाती. मी लोकांना सांगतो का बैल 6 जाती होईल साजुळेपर्यंत थांबा, जरा विश्रांती घ्या, बैलाला जरा शिकवा, बैलाच्या पोटात खाणा जाऊ दे, या गोष्टी बऱ्याच होत्या. पण हा बैल आपवत ठरला, काही बैल 4 जाती असतानाच बैल फायनल मध्ये पळाला. आपले तर सहसा करून 6 जाती झाले शिकून फायनलला हाकले नक्कीच. या बैलांनी म्हणजे हेच केला, रेकॉर्डच केला का 4 जाती बैल फायनल मध्ये. अजूनपर्यंत तरी मला आठवत नाही कोणी 4 जाती बैल माती बंदरला कोणी 4 जाती बैल धावडवला असेल, मला नाही वाटत कोणी धावडवला असेल. हा बैल ह्या 4 जाती असतानाच धावला. तर आपण डायरेक्ट बैल आणला आणि आपण घरी स्वतः तयार केला, त्यात काय फरक? अजूनपर्यंत मी कोणाचे धावलेले बैल घेत नाही, मी स्वतः बैल कोरे आणतो किंवा हेडीतून बोला किंवा कोणाचे असे शेतकऱ्याचे बैल घेऊन, म्हणजे शेतीच्या कामाचे बैल घेऊन स्वतः बैल धावडवतो. दुसऱ्याचा ब्रँड मला आवडतच नाही, मी स्वतः ब्रँड तयार करणार. आपला नाव जर फायनल मध्ये पाहिजे तर आपण स्वतः ब्रँड पाहिजे, दुसऱ्याचे ब्रँड घेऊन कोणी फायनल मारू शकतो. कोरे बैल आणले तर काय मेहनत करायला लागते त्यांना शिकवण्यासाठी? त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं हे नक्कीच. जे फायनल धावडवतात त्यांना खरोखर माहितीच असेल काय करायला लागतं, पण असे काही लोक आहेत का एक बैल त्यांच्याकडे असतो स्वतःचा, एक बैल जेव्हा विकत घेता तेव्हा ते सोपं होतं फायनल, तिथे पण फायनल सोपी होतो, पण दोन्ही बैल जेव्हा आपण स्वतः घडवतो एखादा नवीन बैल आणून त्यावेळी रक्ताचं पाणी करून त्या बैलाला शिकवायला लागतो. आता पण फायनल आपली सुरुवात फायनलला आपली गाडी होती की आधी क्वार्टर सेमी पासून सुरुवात झाली? बंदरला मी पहिली सुरुवात फ्री क्वार्टर पासून केली, नंतर क्वार्टर मध्ये गेली, नंतर सेमी मध्ये गेलो, नंतर सेमी मध्ये गेल्यानंतर तो बैल आपण विक्री केली, पुन्हा नवीन बैल घेतला, नवीन बैल आपण पुन्हा क्वार्टर मध्ये गाडी उभी केली. आणि आपण माती बंदर मध्ये किती शर्यत जिंकले असेल? एवढं नाही सांगता येत, तरी पण तिसऱ्या वर्षाचं सांगतो. तिसऱ्या वर्षी जो बैल इंदापूर मध्ये प्रथमेश शेळके यांना बैल दिला बाबू म्हणून, त्याही तिकडे सुलतान म्हणून नाव ठेवला त्या बैलाचा, तो बैल आणि आपला राजा बैल
हा बैलांनी तिसऱ्या वर्षी 12 गोलर दिले आपल्याला माती बंदर फायनल मध्ये आणि समुद्र किनारी क्वार्टर मध्ये असे 12 गोलर दिले एका वर्षामध्ये। तो बैल आता तिकडे पण म्हणजे 22 फायनल मारले त्या साइडला। हो बरोबर, गेल्या वर्षी बैल मी त्यांना विकला तिकडे 22 फायनली त्यांनी मानगाव तालुक्यामध्ये 22 फायनली मारल्या त्या बैलांनी। म्हणजे दुसऱ्याकडे जाऊन बैल तर धावत असेल तर खरोखर मालकाला सुद्धा नक्कीच आनंद असेल त्या बैल। त्याही इकडे मुरूड काशीदला बैल आणलेला तेव्हा पण क्वार्टरला बसला। हो हो, पहिल्या वेळेला फक्त 3 ते 4 फेरे फक्त बैल नुसते रोडला फिरवलेला। माझी तर मनाईच होती त्यांना आणू नका बैल बंदराला, पण त्याही डायरेक्ट आणून रेसल न मारता काशीद बंदर मध्ये क्वार्टर मध्ये गाडी ती पहिली बसवलेली। गेल्या वर्षी अर्धा सीझन आपली बैलांना विश्रांती होती, तर आपण दुसऱ्या कोणाच्या गाडीवर बसायचं? मी केतन पारवे आणि आपले चेतन पवार भादाने त्यांच्या गाडीवर बसायचो, त्यांचा काला मोरा बैल आणि सफेद बैल आणि हे केतन पारवे यांच्या गाडीवर मी आता सुद्धा बसतो आणि 3 वर्षापूर्वी बसायची सुरुवात केली यांच्या गाडीवर। तर त्यांच्या म्हणजे बैलांविषयी आपण काय बोलाल? बैलांविषयी त्यांचे पण ते बैल असे आहेत काही तेही स्वतः बैल घडवलेत, कोणाचे धावलेले बैल असे घेतलेत नाही। कालामोरा बैल त्यांचा तो आहे तो प्युअर खटारीचा बैल, शेतीच्या कामाचा बैल, तो त्याने आणून बैलाला घडवून आज फायनल मध्ये बंदराच्या फायनल मध्ये समुद्राच्या फायनल मध्ये गाडी उभी आहे। नक्कीच, कारण मी स्वतः बघितलंय की लॉकडाऊनच्या टायमामध्ये जोडी आणलेली होती। बरोबर आहे, तर मग खालच्या गटापासून ती फायनल पर्यंत। बरोबर, फ्री क्वार्टर पासून त्यांनी सुरुवात केली, फ्री क्वार्टर नंतर क्वार्टर मारली, सेमी मारली, तिसऱ्या वर्षी तर सेमी अशा मारल्या काही जाईल त्या बंदरामध्ये बैल गुलाल घेऊनच यायचे आणि बैल चांगलेच पळतात। फायनल सम्राट कोण? फायनल सम्राट जो स्वतः बैल घडून म्हणजे हेडीतील बोला किंवा शेतकऱ्याचे बैल घेऊन जो स्वतः बैल घडून जो खालून वरपर्यंत फायनल पर्यंत जो गाडी हाकलतो जो फायनल मारतो गाडी स्वतः घडवलेले बैल तो खरा फायनल सम्राट। बैल विकत घेऊन कोणी आज फायनल मारू शकतो? आज बघ, तुम्ही बघता कर्नाटकवरून बैल आणतात 5-5, 6-7, 10-10, 11-11 लाखाचे बैल आणून तिथे कोणी फायनल मारेल, पण जो स्वतः बैल घडून फायनल खूप कठीण आहे। असं कोण मारणारा आपल्या इकडे खूप कमी लोक आहेत। त्याच्यामध्ये मी एक आवर्जून नाव घेईन की सुबोध कवळे परुळपाडा, हा स्वतः बैल घडवतो याचा मी नाव नक्कीच घेईन। त्याच्यामध्ये आमचा वळवली बांद्रातील वळवली गावातील जे आमचे मामा कालामोरे बैल कालू पाटील अनंत कालू पाटील यांचं एक नक्कीच नाव मी घेईन। आज एवढे वयामध्ये ते गाडी हाकलतात पण तेही त्यांचे स्वतःचे बैल आहेत, त्याही पण घरचे म्हणजे बारीक कोंडांपासून सुरुवात केली। बारीक वासर एक प्रकारे दुधावरची वासर होती, मी स्वतः पाहिलेली ती वासरांना त्यांनी शिकून आज फायनल मध्ये गाडी हाकलतात, ते खरे फायनल सम्राट। क्रीडा क्षेत्रामध्ये सपोर्ट खूप महत्वाचा आहे, घरच्यांचा असो किंवा मित्र परिवार सपोर्ट कसा आहे? नक्कीच, बैलगाडी क्षेत्र हा एक दोघांचा काम नाही आहे, त्याच्यामध्ये बाजूला जर चार पोरं असतील तरच ते शक्य आहे। गाडी फेऱ्याला नेण्यापासून घरी बैल येण्यापर्यंत जर मित्रमंडळी नसतील तर हा क्षेत्र फार कठीण आहे। त्याच्यामध्ये मी माझ्या मित्राचं नक्कीच नाव घेईन जो सचिन गायकवाड बोरली मांडला। माझा फेरा कुठेही असू दे, फेरा शेरेत राहिली बाजूला, फेरा कुठेही असू दे, अगदी रायवाडी बंदर जरी असला तरी ते सकाळी 6 वाजता फोन केला, 6 वाजता आज फेरा आहे आपला, 6 वाजता तिथे टच असतात, माझ्या अगोदर टच असतात गाडी उतरवण्यासाठी बैल पकडण्यासाठी। ते माझे मोठे फॅन आहेत बैलगाडीचे आणि आज आम्ही खूप मोठे म्हणजे जवळचे एकदम मित्र आहोत। त्याच्यामध्ये दुसरं मी नाव घेईन की विशाल शेलके टक्की नाव घेईन, त्याला रात्री 3 वाजता जरी उठवायला गेलो काशी बंदर बोला किंवा सारळ बंदर जर गाडी न्यायची झाली तर आपल्याला इथे रात्री 2 वाजता उठायला लागतो, तेव्हा आपण तिथे 7 वाजता पोहोचतो। 3 वाजता जरी त्याला उठवायला गेलो तरी तो उठलेला असतो, उठून लगेच येणार बैल भरायची गाडी भरायची पूर्ण तयारी करायला तो मुलगा असतो आपल्या इथे। नक्कीच, कारण मित्रपर्यंत थोडाफार सपोर्ट तर पाहिजेस। नमस्कार दादा। नमस्कार, ओळख करून द्या आपली भाई। माझं नाव केतन पारवे, मी आज बोनंग गावात आलोय फायनल सम्राट शेखर शेळके यांच्या इंटरव्ह्यू साठी आलेलो, त्यांनी आम्हाला खास आमंत्रित केलं होतं म्हणून माझे चांगले मित्र आहेत ते,
त्यांच्यासाठी इकडे आलो ना. तर आपली ओळख कशी झाली? आमची ओळख म्हणजे माझी ओळख मी असं पहिले ऐकून होतो की शेखर शेळके म्हणून एक फेमस गाडीवाला आहे इकडच्या एरियामध्ये, पण असं फायनल सम्राट म्हणून पहिलेपासूनच त्यांची, आमच्या अगोदर पासूनच त्यांची फायनल सम्राट म्हणून ओळख होती. तर माझे मित्र सचिन गायकवाड यांनी एक दिवशी त्यांची रेसल बघितली रेवडंडा बंदर मध्ये, तर ती बंदर मध्ये रेसल बघितल्यानंतर मला बोलले की त्यांचे एक छोटे म्हणजे बैल होते, तर आम्हाला त्यांना भाटाला हाकलायचे होते म्हणजे माती बंदराला हाकलायचे होते, तर बेरशे भाटात. तर ते म्हणले की ते जे शेखर शेळके आहेत त्यांचा तुझ्याकडे नंबर आहे का? तर मी म्हटलं माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, पण मी आमची कधी परिचय नव्हता. तर ते म्हणले मला नंबर दे, मी त्यांच्याशी बोलतो आणि हे करतो. तर त्यांना मी नंबर दिल्यानंतर ते बोलायला लागले, नंतर मग थोड्या नंतर आमची ओळख झाली. नंतर जी ओळख झाली ती अशी झाली की आमचा दिवसातून, आज एवढ्या दिवसातून कधी असं नसेल की फोन कधी झाला नसेल, असं कधीच होत नाही. म्हणजे जी ओळख झाली ती सचिन गायकवाड यांच्यामुळे झाली, जरी ते आमच्या ओळखीचे होते. नंतर आम्ही तिघ जण एवढे एकत्र असायचो की कुठे गाडी न्यायचं काय न्यायचं सगळं त्याच्यावर म्हणजे डिस्कस करून डिपेंड असायचं की कुठे न्यायचं करून असं. तर आपल्या गाडीवर देखील ते स्वतः म्हणजे चालक बसतात? हो नक्कीच. बैलगाडी क्षेत्रामध्ये जरी मालक किती स्ट्रॉंग असला तरी जो जॉकी असतो त्याच्याकडे सर्व दारोमदार असते. जॉकी गाडी हाकलण्यात त्याचं कौशल्य प्रत्येकाकडे नसतो. आज आमच्याकडे पण बैलगाडी आहे. आज आम्ही लहानपणापासून मी स्वतः गाडीवर बसायचो, पण जी बंदर मध्ये समुद्राला गाडी फायनल लाकळणं हे सर्वांचं काम नाहीये. जे जॉकी असतो त्याच्याकडे पण एक मोठं वेगळं कौशल्य असतो आणि तो कॉन्फिडन्स असतो. एक तो कॉन्फिडन्स शेखर शेळकेंकडे आहे की ना आपली गाडी आज फायनल मध्ये धावायलाच पाहिजे, किंवा ते रेसल मारतात किंवा प्रत्येक रेसल आज येऊन. आज काशीद बंदरात आमची गाडी होती, काशीद बंदरात जाऊन इथून जाऊन काशीद बंदरात जाऊन रेसल मारायचे. तर मी स्वतः मुंबईला असतो पण माझी गाडी ते दोघं जणच हॅन्डल करतात, एक सचिन गायकवाड आणि शेखर शेळके. आणि माझी सर्व जी फॅमिली आहे ती सपोर्टिव्ह आहे म्हणून आज तेवढं आम्हाला जमतोय. तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपली ओळख नव्हती, तर अनोळखी व्यक्ती देखील आपल्या, हा अनोळखी व्यक्ती सोबत ओळख होऊन पण आज एकदम घरोब्याचे संबंध सारखे आहेत. म्हणजे आज घरचा माणूस म्हणून एक म्हणजे भाऊ म्हणून ओळखला जातो, असं असे संबंध आहेत आमचे आजपर्यंत. तर त्यांच्याविषयी आपण काय बोलायला अजून म्हणजे त्यांच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे की एखादी आमची गाडी ज्यावेळेस सेमीफायनल मध्ये नंबर मध्ये बसत नव्हती, पहिल्या टायमाला आम्ही काशी बंदरामध्ये गेल्यानंतर पहिले गाडी ठोकली, म्हणजे अभियंता दारवे आहे त्याला, तो जॉकी होता सुनील दिवेकरांची गाडी होती, तर टर्न वरती असताना गाडी ठोकली, तिथे गाडी फेल गेली. गाडी नंबरात बसली पण गाडी आतन फिरल्यानंतर येत झाली. त्याच्यानंतर परत स्वतः त्यांनी येऊन रेसल मारल्या. नंतर आम्ही गाडी सेमीफायनलला कामत बंदरामध्ये नेली. कामत बंदरामध्ये गाडी टर्न नव्हता पाण्यामध्ये गेली. पाण्यात गेल्यानंतर पण तेवढा धीर होऊन त्यांनी दोघांनी म्हणजे सचिन गायकवाड आणि शेखर शेळके यांनी दोघांनी मला एक कॉन्फिडन्स दिला की आज तुझी गाडी आम्ही कुठे ना कुठे तरी सेमीफायनल मध्ये बसून नंबरात दाखवून देऊ. आणि पुढच्याच बंदरामध्ये काशीद बंदरामध्ये गाडी अंतरात धावली सेमीफायनल मध्ये. म्हणजे तो जो कॉन्फिडन्स आहे ड्रायव्हरचा तो महत्वाचा आहे की बाबा आज गाडी आपली फेल का होते का न होते. ड्रायव्हर बरेच असतात पण ड्रायव्हर घडवून जो गाडी हकलतो तोच खरा ड्रायव्हर असतो. आपली गाडी समजा फेल गेली बैल समजा वर घुसा असेल आणि शिकवणे पण महत्वाचं आहे. हा गाडी शिकवणे, तेच म्हटलं की जॉकीचा भाग हा खूप महत्वाचा असतो की गाडी हाकलण्याचा. मालक फक्त मेहनत करू शकतो पण गाडी हाकलणे म्हणजे सोपं काम नाही आहे. आवडतं जॉकी कोण आहे? माती बंदर असू दे किंवा समुद्रकिनारी. समुद्रकिनारी आणि माती बंदरामध्ये माझा आवडता जॉकी म्हणजे अभियंता दारवे. म्हणजे ज्या काळात लोक बैलाला बघायसाठी जायची, तर मी लहान असताना अभियंता दारवेला बघण्यासाठी मी खास बैलगाड्या बघायला जायचो. एवढा फेमस जॉकी होता तो त्यावेळेसचा, आणि अजूनही तो बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याच जोरावर कायम टिकून आहे की आजही त्याची गाडी सतत फायनल मध्ये नंबरात, म्हणजे आमच्या तालुक्याचं नाव त्यांनी आजपर्यंत ठेवलं असं मी. शेखर काकांची मुलगी ओवी शेळके, तर तुझा यातला बैल कोणता आवडता बैल आहे? राजा का आवडतो? बैलगाडी जिंकल्यावर तुला कसं वाटतो? आता तू बसर, तर आता तुम्ही एक जॉकी आहात म्हणजे जॉकी म्हणून बसता फायनलच्या गाडीवर, तर जॉकी म्हणून तुम्हाला काय वाटतं म्हणजे बैलगाडीवर बसल्यावर की आपली गाडी नंबरात कशी बसावी? ज्या गाडीवर मी जॉकी बसतो ड्रायव्हर बसतो ती गाडी मी माझी स्वतःची म्हणूनच बसतो, आणि म्हणून ती गाडी माझी स्वतःची म्हणून अशी हाकलतो. तर आता प्रत्येक गाडीवानांनी म्हणजे आपली गाडी हाकलताना कसं हाकलली पाहिजे, म्हणजे एक थोडीफार ट्रिक असते प्रत्येकाची? प्रत्येकाची ट्रिक असतं म्हणजे प्रत्येकाच्या मर्जीने जो तो गाडी हाकलतो, प्रत्येकाला जो नॉलेज असतं त्या पद्धतीने गाडी हाकलतो, असं काय नाही.
प्रत्येकाला गुलाल हा पाहिजेच असतो, पण आपल्या वरेने गाडी कोणाची असो आपल्या हातात ती नंबरात बसेल, गुलाळात बसलीच पाहिजे ही पूर्ण ड्रायव्हरनी तयारी करूनच म्हणजे गाडी हाकलली पाहिजे। त्याचा बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन जॉकी आहे, जॉकी उतरत आहेत खूप म्हणजे असे, तर त्यांच्या त्यांना काय संदेश द्याल? त्यांना एक संदेश देईन की गाडी जे जुने ड्रायव्हर नामांकित ड्रायव्हर आहे त्यांचं थोडंसं व्हिडिओ किंवा ते जेव्हा गाडी हाकलतात तेव्हा त्यांना गाडी कशा पद्धतीने हाकलतात त्यांना असलेला नॉलेज हा थोडासा आपण बघून घेतला पाहिजे। कोण सांगायला तुम्हाला येणार नाही गाडी अशी हाकला तशी हाकला, त्यांचं बघूनच आपण शिकलो पाहिजे। आम्ही तसंच शिकलो, लोकांचं बघून शिकलो आम्ही। तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप म्हणजे आता क्रेज बैलगाडी क्षेत्र शर्यतीचा क्रेज पण वाढला आहे, तर पहिले शर्यती व्हायचे आणि आता काय फरक वाटतो तुम्हाला? आता कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे, आता पहिले गटाचा पण गाडीवान किंवा गाडी मालक मोठ्या अपेक्षाने शर्यतीमध्ये उतरतो। पहिला गट मला पण बोलतो मी फायनलच्या गाडीच्या सोबत रेसल मारीन किंवा त्याच्या गाडीसोबत कधी कधी अशा आमच्या वेळेला पण आता आमच्या गाडीसोबत पण आता पहिल्या गटाची गाडी गुलाळत पण नसतो पण तो पण रेसलला सोडतो, नाही सोडू द्या नक्कीच, पण ज्यावेळी आपली गाडी मोठी गाडी जेव्हा फिरून येतो तेव्हा त्या ती गाडी अर्ध्या रस्त्यामध्ये किंवा अर्ध्या बंदरात असतो त्यावेळी काही गोष्टी घडतात, तसं करू नका। लहान गाडीवाल्यांना एकच म्हणजे सांगणं आहे आपली तयारी करा, आपले सुद्धा बैल नक्की पळतील पण त्या जिद्दीने उतरा आणि मेहनत करून तुम्ही बैलांना हाकला। तर आता कसा असतो की एखाद्याची गाडी सतत नंबरात बसते पण ते कसं म्हणजे ते कमिटीची माणसं असतात म्हणून ते त्याच गाट्यामध्ये ठेवतात म्हणजे गाडी वर चढवत नाही। तर बरोबर आहे, गुलालासाठी किंवा नंबर आपल्याला मिळावा यासाठी काही लोक गाडी खालच्या गटामध्ये हाकलतात, असं नाही झालं पाहिजे। तुम्ही बैलाची एक प्रकारे लायकी काढता, बैल जर वरती पळत असेल त्याला तुम्ही खालती काय घेता बक्षीसाठी, असं काय करू नका। तुम्हाला बैलाची जर खरोखर वावा करायची असेल तर बैल तुमचा चढतोय वरती वरती चढत चाललोय आणि तुम्ही खालती घेता, बैलाची एक प्रकारे लायकी कमी होतोय, त्याची खरोखर म्हणजे हे वाढली पाहिजे, इमेज वाढली पाहिजे बैलाची, असं माझं मत आहे। तर आता शर्यतीचे म्हणजे आता कमिटीवाले असे करतात की आता एखाद्याची म्हणजे जे काही जण काम करून बैल हाकलतात म्हणजे कामाला पण वापरतात हाऊस म्हणून हाकलतात, तर त्यांची गाडी एक नंबर बसली की डायरेक्ट म्हणजे वरच्या गटाला 13-14 गटाला हाकलतात? हा काही वेळेला कमिटीचा निर्णय पण चुकतो, पण त्याही जर व्यवस्थित सांगितलं कमिटीला काय बाबा माझी गाडी पहिल्यांदाच मी चालू, मी नवीन या क्षेत्रामध्ये नवीन आहे, तर कमिटी सुद्धा नक्कीच ऐकेल या गोष्टीचा, पण ते गाडीवाल्यांनी सूचना दिली पाहिजे पहिली। तर शर्यतीचं नियोजन कसं असलं पाहिजे तुम्हाला वाटतं? शर्यतीचं नियोजन जरा सगळ्यांचा मन मेलाव म्हणजे सगळ्यांचा विचार घेऊन किंवा लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत सगळ्यांचा विचार व्यवस्थित केलं पाहिजे कमिटीने। दुसरी गोष्ट काही ठिकाणी असं काही आढळून येतं की काही कमिटीचे लोक खरोखर दादागिरी करतात त्या ठिकाणी, त्यावेळी आपण एखाद्याला जर काही लोक कमिटीचे लोक बोलत असतील किंवा काही विचित्र शब्द जर वापरत असतील तर त्यांनी ऐकायच्या पहिले बाजूच्याने ऐकलं त्यांनी लगेच त्याला प्रत्युत्तर केलं पाहिजे कमिटीच्या माणसाला, काय तू हे चुकीचं बोलतोस किंवा आम्ही जे गाडी घेऊन येतो तुमच्या इथे हाकलायला आम्ही गुलाम नाही कोणाचे, आम्ही शर्यत हाकलण्यासाठी येतो, आम्ही आमचा नाद करायला येतो आणि तुम्ही जर चुकीचे बोलत असाल तर ती चुकीची गोष्ट आपण बाजूच्या लोकांनी त्यांना समजवलं पाहिजे। आपल्या बाजूला बसले ते म्हणजे शेखर शेलके यांचे मित्र, नमस्कार दादा। नमस्कार, ओळख करून दे आपली। माझं नाव निखिल वाघमारे, माझं गाव रोहा साने गाव, माझे वडील अलिबाग तालुक्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये शिपाई या पदावर काम करण्यासाठी अलिबागमध्ये रुजू झाले होते। अलिबागमध्ये रुजू झाल्यानंतर आमचं पालन पोषण शिक्षण सगळं वडिलांनी अलिबागमध्ये चालू केलं। अलिबागमधलं माझं स्वतःचं घर आहे विद्यानगर या ठिकाणी। तर आता तू म्हणजे तुझे मित्र शेखर शेलके यांच्याविषयी काय बोलला? शेखर शेळके आणि आमची मैत्री बैलगाडी क्षेत्रातून जमली, बैलगाडी क्षेत्रातून आमची मैत्री आज या 6-7 वर्षापासून जमली, 6-7 वर्षापासून बैल जमल्या मैत्री जमली असताना शेखर शेळके यांच्याकडे नवीन नवीन बैल स्वतःच्या भेड्यामध्ये आणून गोठ्यामध्ये आणून नवीन नवीन बैल घडवण्याची क्षमता आहे। शेखर शेळके यांनी स्वतःचा बैल दिलेला, साळवी यांना बैल दिला जे मगाशी बोलल्याप्रमाणे महेंद्र साळवी यांना बैल दिलेला,
तो बैल राजा बैल त्यांनी पुन्हा 2-3 वर्षांमध्ये साळवी शर्यत बंदी आली म्हणून तो बंद केलेला बैल पुन्हा साळवी सांगितलं की शेखर शेळके तुम्ही तुमचा बैल घेऊन जा, योग्य त्या किमतीला तुमचा तो बैल घेऊन जा, म्हणून शेखर शेळकेंना तो त्यांचा बैल सुपूर्द केला। तो बंद झालेला बैल आल्यानंतर शेखर शेळके यांनी सांगितलं मगाशी की त्यांच्या मित्र कंपनी त्यांच्यावर हसली की तुमचा हा बैल धावणार आहे का, आज तो बैल म्हातारा झालाय वयस्कर झालाय, तर ते त्या गोष्टीला त्यांनी आपोआप ठरवून शेखर शेळके यांनी स्वतःच्या मेहनतीवर त्या बैलाला परत नव्या रुपयाने तिथं उभा केला। त्या बैलामध्ये त्यांनी स्वतःच्या घरी आणल्यानंतर पुन्हा त्या बैलाला त्यांनी सांगितलं की 5-6 बैल झाले, 5-6 बैल धावडवले, 5-6 बैल धावून 5-6 बैलांची त्यांनी विक्रमी खरेदी करून विक्रमी लोकांना विकून दाखवले, चांगल्या किमतीमध्ये विकून दाखवले। गेल्या वर्षी विकलेला त्यांचा घरचा बैल त्यांनी सांगितला सुलतान म्हणून आज माणगावमध्ये पळतो। त्यांनी गेल्या वर्षी शेखर शेळकेंच्या घरून जाऊन 21-22 फायनल माणगाव तालुक्यामध्ये मारला। सांगण्याचं नियोजन एवढंच की बैल जर कोणा घरून तुम्ही विकत घेतलाय तर त्या बैलांनी दुसऱ्या मालकाकडनं प्रथम मालकाकडून येऊन दुसऱ्या मालकाकडे पण तो बैल तितकाच धावला पाहिजे, हे गरजेचं आहे। बाकी त्या गोष्टीला महत्व नाही की तो प्रथम मालकाकडून येऊन दुसऱ्या मालकाकडे जाऊन तो एक शर्यत धावतोय दुसऱ्या शर्यतीला धावत नाही आणि मग तो मालक त्या मालकाला फोन करतोय, हे व्हायला नाही पाहिजे। खरेदी करताना बैल खरेदी करताना कसे म्हणजे केली पाहिजे की बैलांचं वैशिष्ट्य बघून खरेदी केली पाहिजे। आता सगळेच बैल शेखर शेळकेंसारखे सगळेच का मालक नसतात की नवीन बैल येऊन खडवतात, पण आपल्या तालुक्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये बुरुड तालुक्यामध्ये लोकांमध्ये ही खासियत होती की बैल असे पाळणारे खूप लोक होती जी बैलांची सांभाळणा करायचे, आपले हेडवाले मारुती अप्पा त्यांच्याकडनं बैल आणायचे, बैल आणून त्या बैलांमध्ये क्वालिटी बघून ते बैल क्वालिटीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार हळूहळू स्टेप बाय स्टेप वरती चढवायचे। तर तू बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहेस? मी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज 2012 पासून चालू आहे, 12-13 पासून 2000 बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे मी। तर 2012 पासून म्हणजे तू तुझ्या आठवणीतले कोण आहे की असे म्हणजे बैल समुद्र किनारी की जे स्वतः घडवले आणि हाकलले आहेत? बैलगाडी क्षेत्रात स्वतः बैल घडवले आणि हाकलले असे सांगणारे आपले अलिबाग मुरुड शिवर्धन म्हसळा शिवर्धन महाड आपला रोहा तालुक्यातील अध्यक्ष बैलगाडी कमिटीचे अध्यक्ष आजू म्हात्रे यांच्यात ही क्षमता आहे की ते बैल खालून बैल घेतात ना कुठेही न पाळले, जशी शेखर शेळके यांना आवड आहे तशी त्या आजू म्हात्रे यांना अध्यक्षांना आपल्या आवड आहे की खालचे बैल घेतात कुठेही न पाळले आणि ते बैल ते घडवून तिथे फायनलला उभे करतात। तर आता तयार बैल तयार करणे आणि तो डायरेक्ट विक्री म्हणजे कर्नाटकवरून आणणे, तर तुला काय वाटतं? आता सध्या आपल्या अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये फॅड आलेला आहे कर्नाटक पॅटर्न। कर्नाटक पॅटर्न मध्ये कसं आहे की त्या ब्लड लाईननी कर्नाटक कोल्हापूरची जी ब्लड लाईन आहे कर्नाटक पॅटर्नची जी ब्लड लाईन आहे बैलांची जनरेशन मध्ये की लहान वासरांपासून तिकडे शर्यत खेळली जाते, आदात वासरांना घोड्याच्या गायत पळवून त्या वासरांची शर्यत खेळायला तयार केलं जातं, घोड्याच्या गायत पळून पळून त्यात लोकांना बैलांना तयार केलं जातं। त्यानंतर तो बैल एक 4-6 जाती झाल्यानंतर तिकडे एक ब गट म्हणून असतो, त्या ब गटात ती गाडी होते, नंतर जनरलमध्ये ती गाडी जाते, जनरलमध्ये शर्यत होते, असं नाही की कुठलाच बैल भर येतो। आता बैलगाडी शर्यतीचा आयोजक आहेस, तर बैलगाडी शर्यत कशी झाली पाहिजे तुला वाटतं? प्रथमतः आयोजक बोलण्यापेक्षा मी बैलगाडी चालक आहे मालक आहे, आज खूप लहान वयात स्वतः बैल तयार करून बैलगाडी क्षेत्रात फायनलसाठी साठी उतरणं ही खूप मोठी गोष्ट आहे। माझे गुरु स्वतः माझे आई वडील यांच्याकडून मी हे सगळं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी मला शिक्षण केलं, त्यांनी मला स्वतः उभं केलं स्वतःच्या पायावर। पण आज आयोजक बोलण्यापेक्षा मी बैलगाडी चालक मालक आहे, आज माझ्या पाठी मी माझी गाडी फेऱ्यासाठी नेताना थळ चाळमळा बंदरामध्ये वर्सोली बंदरामध्ये नेतो, आज आमचं वर्सोली थळ चाळमळा हे तिन्ही गावं आमची एकत्र असतात बैलगाडी फेऱ्यासाठी सुरुवातीला सरावासाठी येतात सगळे गाड्या, त्याच्यामुळे आमची कमिटी खूप मोठी आहे आणि स्ट्रॉंग आहे। आमच्या मागे किंवा माझ्या मागे धरलात किंवा आमच्या सगळ्या अख्ख्या कमिटीच्या मागे आपले कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठजी दळवी यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे बैलगाडी शर्यतीचं आयोजन करताना आमच्या बंदरामध्ये तरी नीटनेटकेपणाने आयोजन केलं जातं आणि सगळ्या काही गोष्टी होतात, पण आज बैलगाडी क्षेत्राचा स्तर इतका वाढला पाहिजे आणि उंचावला गेला पाहिजे की जशी महालक्ष्मी रेसकोर्समध्ये घोड्यांची शर्यत होते त्याप्रमाणे बैलाला पण तो एक उत्तम दर्जा देऊन बैलगाडी शर्यतीचा आपल्याला तो एक दर्जा मानला गेला पाहिजे, कारण आज आपण आपल्याला ह्याच्या सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेप्रमाणे आपल्या बैलगाडीवरची बंदी हटवली गेली आहे, त्या बंदी हटवल्या गेल्यानंतर आपण क्वालिटीचेच बैल तयार करतो आणि बैलांना त्या बैल क्वालिटीचे घेऊन क्वालिटीचेच बैल त्या बैलगाडी क्षेत्रासाठी जे उपयुक्त ठरणार तेच बैल आपण धावडवतोय, जसे की घोडे पण संजाबचे घोडे संजाब नसलचे घोडे काठेवाडी नसलचे घोडे हे आपण हे करतो तयार करतो आणि ते घोडागाडी रेसकोर्ससाठी वापरले जातात, असेच आपण बैल तयार करतोय, तर आपल्या बैलगाडी क्षेत्राला सुद्धा तोच दर्जा द्यावा ही माझी मागणी असेल।
तर आपलं नाव काय? माझं नाव धनंजय भोईर, मी पनवेल येथे कामाला आहे एक प्रायव्हेट कंपनी मध्ये। माझी मी बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढा हौशी आहे की आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये कुठेही बैलगाडी असो तरी मी शनिवार गावी येणारच। शेखर शेळके यांची गाडी असते, मी त्या दोन बैलांचा इतका फॅन आहे की मला दोन बैल एवढे आवडतात, ती गाडी कुठेही असो काशीत असो तिथे मी जाणारच। आणि आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आज जो बैलगाडीचा श्री गणेश केला तर याला नक्कीच यश मिळणार। शेखर शेळके यांचं मी सांगतो की फायनल मारणारच। आणि जसं मी तिकडे जातो उसाटणे बिंजोड क्षेत्रामध्ये उसाटणे वावले मऊला तसं इकडे मला सुद्धा या बैलांची आपल्या अलिबाग तालुक्यामधले सुद्धा बैल आवडतात। विशेषतः म्हणजे शेखर शेळके आमचा गाव एवढा प्रेम करतो त्यांच्या बैलांवर की भरपूरच जवळजवळ 50-60 पोरं गाडीच्या पाठीमागे असतातच। हे त्यांचं प्रेम आणि बैल बैलांची जोपासना कशी करावी ते शेखर शेळके यांच्याकडून शिकावं। आपल्याकडे एवढी बैल झालेत तर आठवणली शर्यत कुठली आपली? मी एक काशीद बंदरामध्ये तिसऱ्या वर्षी जी क्वार्टर फायनलला गाडी हाकलली ती मी खरोखर आठवणीत ठेवीन शर्यत, कारण भरत बैलोशे हे नाव त्या सीझनला खूप मोठं होतं आणि रात्रीपर्यंत माझ्या डोक्यात होतं काय ती गाडी खूप धावतोय, की सर्व गाड्यांच्या मुरुडमध्ये अगदी टॉप गाडी धावतोय, पण ती गाडी क्वार्टरमध्ये हाकलली त्यांनी। ते नियमानुसार गाडी परफेक्ट हाकलली, ती पहिला आपला नियम होता आता सुद्धा नियम आहे, पहिली क्वार्टर नंतर सेमी मारायची नंतर फायनलमध्ये पदार्पण करायचा, पण ती गाडी क्वार्टरमध्ये होती आणि ती गाडी मारणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। आणि त्या ती गाडी आणि आपली गाडी ही पावला रेषेवर झटापट झाली, ती मी नक्कीच माझ्या स्मरणात ठेवीन। आणि माती बंदर मधली कुठली आठवणी शरीर आहे? माती बंदरला मी एक माझण्या वाटातली हॅट्रिक जेव्हा मी मारली ती शर्यत मी नक्की लक्षात ठेवीन। त्यावेळी दोन फायनली मी लगातार मारलेल्या आणि त्या सुद्धा 7 दिवसात, म्हणजे आजच्या दिवसाने लगेच 2 दिवस गॅप होता, नंतर पुन्हा गाड्या होत्या, पुन्हा 2 दिवस गॅप होती आणि लगेच 7व्या दिवसाला पुन्हा हे होत्या शर्यती होत्या। 7 दिवसात 3 फायनली मारलेल्या। कुठे कुठे मारली होती फायनल? एका माझणे बंदरात लगातार 7 दिवसात 3 शर्यती झालेल्या, लगातार 7 दिवसात 3 शर्यती आणि तिन्ही शर्यतीत फायनल बसलेल्या। तर आता पहिले नियम कसा होता की क्वार्टर सेमी नंतर फायनलला जायचे, तर आता डायरेक्ट फायनलला तिकडे उतरवतात, म्हणजे असे की तुम्हाला कसं वाटतं नियम कसे झाले पाहिजे? माझ्या मते जरा सगळ्या गाडीवाल्यांना सांभाळून किंवा सगळ्यांना समजून घेऊन गाडी आपली पहिली क्वार्टरला हाकलली पाहिजे, त्याच्यानंतर नियमानुसार आपल्या कमिटीच्या नियमानुसार 3 वेळा गाडी क्वार्टरमध्ये 3 वेळा गाडी फायनल सेमीमध्ये विनर होऊन नंतर तुम्ही फायनलमध्ये जा। डायरेक्ट कर्नाटकवरून आणा सांगलीवरून आणतात बैल आणि डायरेक्ट एका बैलाच्या गाडीला डायरेक्ट फायनलमध्ये गाडी हाकलता माझ्या मते जरी चुकीची गोष्ट आहे। तर आता एक बैल समजा फायनल मधला असला त्याच्या जागी चेंज करू शकतो असं आहे ना? जरी असलं तरी निदान तुम्ही सेमीमध्ये जरी तुमची कला दाखवा, जर तुम्ही सेमी जर खरोखर तुम्ही अंतरात मारत असाल, अंतरात जाऊ दे गुलालात जर बसत असेल सेमी, तर नक्कीच तुम्ही फायनलमध्ये तुम्हाला कोणाचाच विरोध नसणार आहे। तर आता बैलगाडी मालकांसाठी काय संदेश द्याल आपण? नक्कीच संयम, बैलगाडी वाहनांनी किंवा ड्रायव्हर लोकांनी संयम हा नेहमी बाळगला पाहिजे, जिद्द ही बैलगाडी मालकाकडे पाहिजेच। आणि सगळ्यांना माझ्याकडून 2023-2024 या सालाच्या सगळ्यांना शुभेच्छा असतील आणि त्यांच्यासाठी मी एक नक्कीच सांगेन की बैलगाडी मालकाकडे संयम जिद्द चिकाटी ह्या गोष्टी जर असतील तर आपली गाडी कुठेच कमी पडणार नाही, तर एवढेच सांग। याचं नाव काय? हा राजा, हा यंदा 11व्या वर्षी पळणार, 10 वर्ष पूर्ण झाल्या आणि यंदा 11व वर्ष या बैलाला। खरेदी कुठून केली? हा माणगाव मधून बैल एका शेतकऱ्याचा घेतलेला, फक्त नागरिकीच्या काम फक्त केलेलं आहे बैलाने आणि हा बैल फक्त 21,000 मी मोठेपणा सांगत नाही की 2 लाखाला घेतला 2.5 लाखाला फक्त 21,000 बैल। तर बैल साधारण किती वर्ष पळू शकतो असा अंदाज? तुमची मेहनत असेल तर 15-16 वर्ष नक्की पळेल। आज वाळेकरांकडे जो कानकत्रा बैल पळतोय तो आज जवळजवळ 17 ते 18 वर्ष बैल पळतोय बैल फायनलमध्ये पळतोय, टॉप बैल पळतोय, त्यांची मेहनत टॉप आहे म्हणून बैल टॉप पळतोय। मेहनत पाहिजे फक्त,
फक्त मेहनत पाहिजे. आता आपण बैल नक्की पळवण्याची जिद्द ठेवीन, 20 वर्ष नक्की पळवीन बैल. हा, नाव काय? याचं नाव गजा. याचं नाव ठेवण्याचं कारण एकच, का ज्या मालकाकडून आम्ही बैल आणला त्या मालकाचं नाव गजानन बोले सनीरा, म्हणून या बैलाचं नाव मी गजा ठेवला. तर ह्याच्याविषयी आपण काय बोलाल? नवीन खरेदी केली, जे चारदा ती खरेदी करून फायनल मारली त्याच्यावर. हो, ज्यावेळी बैल मी हा घेतला त्यावेळी 2 दात पूर्ण क्लिअर होते आणि 4 दात 4 दात काढत होता बैल. पण बोलतात ना की बैल लहान होता आणि एवढ्या वरती आकलन कठीण होत, पण हा बैल आपवत ठरला आणि बैल फायनल मध्ये धावायला लागला 4 दाती असताना. आज बैल 6 दाती झालेला आहे. ह्याच्याकडून अजून काय अपेक्षा आहेत? ह्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत माझ्या. पुळणीची फायनल नक्की बैल धावणार एवढ्या अपेक्षा त्याच्याकडून मी माझ्या आहेत. फक्त बैल बैलगाडी मालकाचा विश्वास पाहिजे फक्त बैलांना. हो, बरोबर आहे. बैलगाडी बैलाच्या मालकाची मेहनत आणि विश्वास, त्याला लावलेला जीव, हे सर्व गोष्टी जर बैलाला वेळेवर जर दिलं तर बैल नक्कीच पुढे धावू शकतो. धन्यवाद काकी, आपण एवढा वेळ दिलात. धन्यवाद. पण आज सार्थक ठाकूर कोरले, आज ह्याच्या मुले, ह्याच्या चॅनल मुले बरेच लोकांचे बैल आणि काही बैलगाडी क्षेत्रातील माहिती लोकांपर्यंत पोहोचतोय, हे खूप मोठा योगदान आहे आणि असंच लोकांपुढे पोहोचवत राहा एवढंच बोलेन मी. धन्यवाद. थँक्यू.